नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घराचे रक्षण व्हावे घरातल्या लोकांच्या आपल्या परिवाराचे रक्षण व्हावे आपल्या घरात कोणतीही आप आप बाधा प्रवेश करू नये असं प्रत्येकाला वाटतं कोणतीही अडचण समस्या संकट दुःख घरात येऊ नये नकारात्मकता वाईट शक्ती घरात प्रवेश करू नये असे प्रत्येकाला वाटतं कोणताही आजार महामारी यापासून आपले रक्षण व्हावे असं प्रत्येकाला वाटतं चोरांपासून आपले रक्षण व्हावे असं प्रत्येकाला वाटतं मित्रांनो यासाठीच घराचे रक्षण होण्यासाठी आणि कोणतीही बाधा न होण्यासाठी घराच्या बाहेर तुम्हीसुद्धा ही एक वस्तू नक्की लावा कधीच कोणती अडचण संकट समस्या दुःख तुमच्यावर तुमच्या घरावर परिवारावर येणार नाही ही खूप चमत्कारी वस्तू आहे यामुळे तुमच्या घराचेच रक्षण नाही होणार तर तुमचे तुमच्या परिवाराचे सुद्धा रक्षण होईल किंवा वाईट गोष्टींपासून रक्षण करायचे असेल तर हीच वस्तू तुमचे रक्षण करेल आता ही वस्तू कोणती आहे आणि ती कुठे लावायची तर मित्रांनो ही वस्तू म्हणजेच पंचमुखी हनुमानाचा फोटो किंवा पंचमुखी हनुमानाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे ती स्वामींच्या केंद्रात पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळते पंचमुखी हनुमान तुम्ही घ्यायचा आहे आणि तो तुमच्या मुख्य दाराच्या वर बाहेरच्या बाजूने लावायचा आहे मधोमध मद तुम्ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपल्या मुख्य दाराच्या बाहेरून वरच्या बाजूला मधोमध मद लावायचा आहे जेणेकरून तुमच्या घराचे रक्षण व्हायला पाहिजे मित्रांनो ही मूर्ती हा फोटो लावल्यानंतर लगेचच तुमच्या घरात कोणतीही बाधा प्रवेश करणार नाही कोणतीही नकारात्मकता वाईट शक्ती प्रवेश करणार नाही तुमचे रक्षण होईल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दाराच्यावर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा हनुमानाचा फोटो नक्की लावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद